आणि आज मुद्दामून विजयदारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याबद्दल दादांची नाराजी आहे. फोनवर बोलणंही झालं होतं. मी आणि छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं. परवा मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चाही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मुद्दामून देवेंद्रजींनी मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या. आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. नाही, नाराजी अजून दूर, तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही. फक्त दादांच्या भावना काय आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, काय ऐकायला मी या ठिकाणी आलो. मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे, काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहे. त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल आणि त्यांचे काय काय नाराजी आहे, त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल, त्यांचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी सांगेल. नाही, तो अधिकार माझा नाही आहे, तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. आपल्याला कल्पना आहे की आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते, त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे. पण काही ठिकाणी नाराजी आहे, काही ठिकाणी साहजिक आहे असणं. म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे. मला पाठवलेलं आहे, मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. मी त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची राज्यातल्या चर्चा करेन. पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे, हे याबद्दल काही दुमतच नाही. काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी आम्ही बोललोत आणि म्हणून तडकाफडकी लगेच, म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो. साहेब मला परत रात्री म्हटले की तुम्ही जाऊनच या, दादांना भेटून घ्या. मला वाटतं चर्चेने काही प्रश्न सोडत असतात, नसले तर पक्षश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी सज्ज कानावर टाकेल. नाही, असं एकही ठिकाण नाही, म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेल की असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे. म्हणून जी नाराजी आहे मला वाटतं ती थोडी मोठीच आहे आणि म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे. दादांची सविस्तर चर्चा झालेली आहे, कुटुंबियांची पण माझी चर्चा झालेली आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे, त्यांचं म्हणणं आहे, ते मी वरती पक्षश्रींच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर हा निर्णय होईल. नाही, असा शब्द मला देता येणार नाही, नाही तर मीच अडचणीत येईल. मला अडचणीत आणू नका. पण मी निश्चित सांगेल की चर्चा आमची सकारात्मक झालेली आहे, ती सर्व मी पक्षश्रेष्ठींच्या कारणावर त्या ठिकाणी टाकेल आणि ते या बाबतीमध्ये निर्णय करतील. पक्ष मोठा झाला की आता मी 35-40-35 वर्षाला मी निवडून येतो आहे पक्षामध्ये, पण पूर्वी फार असं नव्हतं. पण आता पक्ष मोठा झाला की कलही होतात, हे खरं आहे. म्हणजे कल म्हटल्यापेक्षा मतमतांतर होतात. दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत, आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे, देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोड्याफार कुरबुरी असतात. म्हणून असं अडचणी असं असताना दुर्लक्ष का केलं असं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. दादांचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे. विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरबुरी आहेत, पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दामून साहेबांनी या ठिकाणी देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये, त्यांची शब्दाला किंमत किती आहे. म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे. या बाबतीमध्ये मी पक्षश्रेष्ठींच्या कारावर टाकेल आणि यातून ते निर्णय घेतील. मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराज्या संपत असतात. बोलणं झालं पाहिजे, चर्चा झाली नाही, बोललं नाही आता मी नाही आलो, चालत राहिलं अजून 8 दिवस फॉर्म भरेपर्यंत, मग ते अजून म्हणजे किती ताणायचं असाही विषय असतो. म्हणून चर्चा झाली पाहिजे, म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यातून सकारात्मक निर्णय होत असतो. झालेली होती, सर्वे झालेला होता, चर्चाही झाली होती असं नाही आहे. पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाचे वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं, पक्षालाही वाटलं नसेल वाटलं नव्हतं. पण आज इथे आल्यावर मी बघतो आहे, आपणही बघतायत किती मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, घोषणाबाजी करतायत, त्याची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे मी सर्व ही हकीकत घटना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकेल, निश्चित ते त्या संदर्भात दखल घेतील. मला वाटतं विजयसिंग दादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना नाही, महाराष्ट्रालाच आहे, आम्हाला नाही, महाराष्ट्राला जी कल्पना आहे. त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे, काही लोकांना वाटत असेल
की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटत असेल. आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं, इथेही आहे, इथे असेल. परंतु मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो. पक्षाकडून असं कुठलंही कुणावर कुरघोडी होणार नाही. आमची पक्षश्रेष्ठी आहे. दादांची किंमत, दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे. जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय ओलं आहे, वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे असं कुठेही होणार नाही. सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे. काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही, मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली. दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही, कारण दादा एक मोठे नेते आहेत. वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत, त्या संदर्भात बोलतील. मी सगळी ही घटना, त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या कानावर टाकेल. आणि एकदा देवेंद्रजींची, बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.